मोदक आणि त्यातल्या त्यातही हातवळणीचा मोदक असेल तर भारीच ना. हो, म्हणूनच बाप्पाचं आगमन झालं की हातवळणीच्या उकडीच्या मोदकांची आठवण होते. हे चवदार मोदक खायला गोड असतात यात शंकाच नाही, मात्र त्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात, हे मोदक नक्की कसे बनवले जातात, त्यासाठी कशी आणि किती तयारी करावी लागते याबाबत सविस्तर जाणून घेऊ. पुन्हा गेस्ट हाऊस मुळे आता तुम्ही वर्षभर कधीही मोदक खाऊ शकता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणपती बाप्पा मोरया आणि मोदक म्हणजे मोद ज्यांनी होतो म्हणजे आनंद ज्यांनी होतो त्याला मोदक म्हणतात. म्हणून या उकडीच्या मोदकांना आणि खास करून आपण जे हाताने करतो म्हणून त्याला हातवळणीचे उकडीचे मोदक असं म्हटलं जातं. त्याला दिवसेंदिवस खूप चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे लोकांची डिमांड वाढत आहे. आणि पूर्वी आपल्याकडे फक्त चतुर्थीच्या वेळी हा मोदक उपलब्ध असायचा, पण आता तो खूप म्हणजे दररोज तो हातवळणीचे उकडीचे मोदक हे आपल्याला आता उपलब्ध करायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे, तो रोज मिळू शकतो. आम्ही गेले 20 वर्ष मोदक तयार करत आहोत. दिवसाला 3-3.5 हजार मोदक रोज बनवते मी. मोदक बनवताना सगळ्यात महत्वाची काळजी काय घेतली? मेन मोदकची जी पिटी आहे त्याची नीट उकड काढावा लागते. ती पिटी जर नीट व्यवस्थित असेल तरच मोदक नीट व्यवस्थित होतात. कुठण्याची म्हणजे काळजी घ्यावी लागते भरपूर. मी हा जो व्यवसाय 2002 पासून चालू केलेले आहे, आज 20 वर्ष झालेले आहेत. प्रथम म्हणजे मोदक करण्याची प्रक्रिया आम्हाला किशोर सरपोतदार यांनी दिलेली, पुन्हा गेस्ट हाऊस त्यांच्या थ्रू त्यांनी सांगितलं असं असं करायचं. म्हणजे त्यांनी सांगितलं इंद्रायणी कणी आणि बासमती कणी हे मिक्स करून दळण करा. ऑलरेडी आम्हाला मोदक बनवता येतच होते, पण त्यांनी बाकी प्रोसेस आम्हाला त्यांनी सांगितली, त्याप्रमाणे आम्ही ती प्रोसेस करत गेलो. मोदक बनवण्याची प्रक्रिया म्हणजे पहिलं पीठ उकळून घ्यावं लागतं. पीठ उकळून झाल्यानंतर ते परत मशीनमध्ये टाकून मालिश करून घ्यायचं, परत ते हाताने करून घ्यायचं. हाताने मालिश करून झाल्यानंतर मोदक करायला डायरेक्ट घ्यायचे. सारण डायरेक्ट मार्केटवरून नारळ आणतो आम्ही. त्याच्यामध्ये गूळ आणि फक्त खोबरं तसं आणि विलायची जायफळ टाकायचं त्याच्यामध्ये. आम्ही दिवसाला तरी 2000 मोदक बनवतो. आता सीझनमध्ये तर 3-4-5 परत जातो. आता एका मिनटात कमीत कमी 5-6 मोदक बनले जातात. आमच्याकडे आता 20 बायका हे मोदक बनवत आहेत, त्यामुळे दिवसाला कमीत कमी 10000 मोदक आत्ता आमचे तयार होत असतात. मग ह्यातले मोदक तयार झालेले काय करायचे, तर आम्ही त्याचं फ्रोझन मोदक करतो. फ्रोझन मोदकची एक पद्धत आहे, 80 डिग्री सेंटीग्रेडला -80 डिग्रीला पहिल्यांदा ते फ्रोझन केले जातात आणि त्याच्यानंतर ते -18 मध्ये आपला जो आईस्क्रीमचा फ्रीज आहे त्याच्यामध्ये ते साठवले जातात. आणि मग ते इतके हार्ड होतात की जसे बर्फाचे गोळे असतात, मग ते कुठेही आपल्याला कॅरीबॅगमध्ये सुद्धा ते आपल्याला पाठवू शकतो आपण. आणि त्या पद्धतीने पुण्याबाहेर जिथं मोदक केले जात नाहीत तिथे हे मोदक खूप मोठ्या प्रमाणात जातात. मग आता राहता राहिला जो गणपतीचा जो पहिला दिवस असतो म्हणजे परवा आता गणेश चतुर्थी आहे, ते मात्र ताजे मोदक अगदी हातवळणीचे ताजे केलेले मोदक हे उद्या सकाळपासून सुरू होतील आणि परवा पहाटेपासून सगळ्या त्याच्या डिलिव्हरी सुरू होतात. फ्रोझन मोदक तुमच्यासाठी 365 दिवस उपलब्ध असणार आहेत. या चवदार मोदकांमुळे अनेक महिलांना पुरुषांना रोजगार तर मिळालाच, सोबत मोदक प्रेमींसाठीही खऱ्या अर्थाने पर्वणी ठरत आहे.